गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी प्रोफेसर सुनील कदम सर इंग्लिश या विषयाचं इंग्लिश या विषयामध्ये टेन्स हा टॉपिक शिकवणं आपण चालू केलं होतं तर सर्वात प्रथम माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात खूप सारं सुख अनु सुखकर्ता म्हणतो ना आपण सुख करता आणि दुःख हारता तुमच्या आयुष्यातलं पूर्ण दुःख दूर करो हेच सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या लेक्चर चालू करूयात ठीक आहे तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टेन्स या टॉपिकमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स ह्या तीन टेन्सची माहिती मिळवलेली आहे तर ह्या प्रेझेंट टेन्स मधला आता आजच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा टेन्स असतो तो असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ त्याला काय म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याला मराठीत आपण म्हणू चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ याला आपण मराठीत म्हणू तर ह्या चालू पूर्ण वर्तमान काळ ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न कसे असतात आणि हा हे वाक्य हे सेंटेन्स इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिशच्या ग्रॅमरमध्ये आपण कसं बसवतो ते आपण आज शिकणार आहोत आणि त्याच्यातल्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण प्रत्येक टेन्समध्ये काय पाहू लागलो प्रत्येक टेन्समध्ये काय असतात त ते वाक्य ते टेन्स ओळखण्याच्या काही एक्सप्रेशन्स असतात काही खुना असतात ज्याला आपण टाईम एक्सप्रेशन्स म्हणत असतो म्हणजे स्पेसिफिक वर्ड हा जर वाक्यामध्ये आला असेल तर त्या वर्डचा टेन्स हा तोच असतो म्हणजे कसं टुडे हा शब्द आला की तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा असतो हं नाव राईट नाव हा शब्द आला की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा असतो त्याच्यानंतर रिसेंटली जस्ट असे शब्द आले की ते वाक्य कशाचं असतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पूर्ण वर्तमान काळाचं असतं ठीक आहे मग आता हा जो आपण टेन्स पाहतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मग ह्याच्यामध्ये सुद्धा तसे काही वर्ड्स असतील तसे काही शब्द असतील तशा काही खुणा असतील मग त्या खुना कोणत्या ते शब्द कोणते ते आपल्याला आज माहिती करून घ्यायचं आहे ठीक आहे मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स लिहितात कसा प्रझेंट परफेक्ट टेन्स लिहितात कसा हे आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं कुठलंही सेंटेन्स कुठलंही वाक्य आपल्याला जेव्हा लिहायचं असतं तेव्हा ते, ते आपण एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये लिहित असतो मग ते स्ट्रक्चर काय आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हां काय की सर्वात अगोदर त्या वाक्यातला लिहित असतो आपण एस वॉट इट मीन बाय एस एस मिन्स द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स देन वी राईट हेल्पिंग वर्ब्स विच हेल्पिंग वर्ब्स हॅव ऑर हॅज हॅव कधी घ्यायचा हॅज कधी घ्यायचा आता हे परत सांगायची तुम्हाला गरज नाही ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय घेत असतो त्याच्यानंतर टू बीचं एक खूप महत्वाचं रूप जे घेत असतो बीन एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज ऑब्लिक हे ऑब्लिक म्हणजे काय किंवा तर हॅव घेतो किंवा हॅज घेतो प्लस बीन प्लस त्याच्यानंतर हर्ब हर्ब तीन चार फॉर्म असतात ते मी तुम्हाला सांगले व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर म्हणजे आय एन जी हा तर इथं हर्बचा कोणता फॉर्म येतो हर्ब आय एन जी वर्बचा कोणता फॉर्म आय एन जी फॉर्म म्हणजे काय सिंग असेल तर सिंगिंग वर्क असेल तर वर्किंग प्ले असेल तर प्लेइंग हा आय एन जी फॉर्म येतो त्याच्यानंतर काय येत असतं त्याच्यानंतर वाक्यातलं जे काही ऑब्जेक्ट असेल किंवा कॉम्प्लिमेंट असेल वॉट एवर मे बी ते ह्या वाक्यामध्ये येत सो धिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळाचं हे स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्या बेसवर आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य लिहित असतो आता आपण वाक्यसुद्धा लिहिलं कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगतो आता ह्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आपण आता वाक्य बनवूयात हा साधं वाक्य मी तुम्हाला सांगतो कोणतं राम बघा इट इट म्हणजे खाणे अ मँगो राम इट अ मँगो व्याकरणामध्ये इंग्लिशच्या ग्रामरमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं वाक्यात जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातल्या तीन गोष्टी वेगळ्या करणे दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ग्रामर ग्रामरमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या वाक्यातल्या तीन गोष्टी आपण फटकन पॉइंट आउट करून टाकायच्या कोणत्या कोणत्या तीन गोष्टी सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट चला चेक करूयात हुइज राम राम हा वाक्यातला कोण आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे सब्जेक्ट आहे म्हणून सब्जेक्टला मी काय लिहिलं सब्जेक्टचं इनिशियल एस त्याच्यानंतर इट हे वाक्याचं काय आहे वर्ब हॉर्बचा मी काय लिहिला व्ही आणि अमॅंग हे वाक्यातलं काय आहे ऑब्जेक्ट आता ही गोष्ट मी तुम्हाला नाही ती आपण नंतर शिकणार की ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यात असतोच का हा तर याचं उत्तर आहे नाही याचं उत्तर काय नाही मग आता ऑब्जेक्ट आहे किंवा नाही हे, हे आपण कसं शोधायचं याच्या ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण ज्या पुढचा टॉपिक शिकणार आहोत चेंद द व्हाईस त्या व्हाईसमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं टेन्स पुरतं की सब्जेक्ट फॉर बानी ऑब्जेक्ट मग आता त्याच्या ऑब्जेक्ट नसाल एखाद्या वाक्यामध्ये मग त्याला काय म्हणतात आहे का ते कसं शोधायचं ते सगळं आपण पाहणार ठीक आहे सुरुवातीला पहा आता तीन गोष्टी वेगळ्या केल्या येस व्ही आणि ओ आता एस व्ही आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला हे वाक्य बनवायचे हे वाक्य काय करायचे बाळांनो आपल्याला बनवायचे कसं बनवायचं बघा आता एस ह्या स्ट्रक्चरमध्ये टाकायचं काहीच ना करायचं नाही काय करायचंय फक्त ह्या स्ट्रक्चरमध्ये टाकायचं आहे का नाही आता हे स्ट्रक्चर काय सुरुवातीला घ्यायचं एस एस कोण आहे वाक्यातला राम लिहिला का नाही मी राम हा त्याच्यानंतर काय घ्यायचं हॅव है? किंवा हॅज कोणतं घेऊ ह्याव घेऊ का हॅज घेऊ राम कसा आहे एकटा आहे सिंग्युलर एक वचनी नाम किंवा सर्वनाम वाक्यामध्ये असल तर इथं हेल्पिंग व्हॉर् आपण काय करत यूज काय यूज करत असतो हॅज मग काय घेतला राम हॅज राम हॅज घेतला आता पुढं काय टाकायचंय बिन काय बिन इथपर्यंत कळालं किती सोपं आहे बघा काय करायला आपण काहीच करत नाही जे वाक्य दिलेलं आहे जे स्ट्रक्चर दिलेले आहे त्या स्ट्रक्चरमध्ये शब्द टाकायला आणि असंच इंग्रजी शिकायचं असतं ह्या गोष्टी आपण शिकायच्या असतो ह्या गोष्टी म्हणजे सुरुवातीपासून अशा हळूहळू केअरफुली आपण शिकल्या इंग्लिशचा कुठलाच सेंटेन्स बनवायला आपल्याला अवघड जाणार नाही टाकले का नाही बघा राम हॅज बिन राम हॅज बिन आता काय करायचं आपल्याला वर्ब वर्बचा कोणता फॉर्म घ्यायचा लक्षात घ्या वर्बचा आय एन जी आता इट म्हणजे काय खाणे म्हणजे काय खाणे आता इटचा आय एन जी फॉर्म काय होतो इटिंग राम हॅज बिन इटिंग राम हॅज बिन इटिंग घेतलं का नाही आय एन जी फॉर्म राम हॅज बिन इटिंग आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं ऑब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट अ मँगो राम हॅज बीन इटिंग अ मँगो समजतंय है? राम हॅज बीन इटिंग अ मँगो हे झालं प्रझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य बनवले का नाही आता आपल्याला वाक्य बनवता आलं आलं का नाही बनवता आता वाक्य बनवता आलं म्हणजे आता तुम्ही याच्यातली एकच पायरी शिकलं वाक्य बनवायचं आपल्याला लक्षात घेत नाही खूप रेअरली तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात खालील की खालीलपैकी आयडेंटिफाय द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स खालील चार ऑप्शन देतात आणि त्याच्यापैकी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं ते शोधा ते आपल्याला शोधता येतं या याच्या बेसवर पण असे प्रश्न रेअरली येतात म्हणजे एकदम अशा त्या त्याची शक्यता खूप कमी असते पॉसिबिलिटी जवळपास नसल्यासारखे तसे प्रश्न आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येत नाहीत हां कुठले हे एक्झाम जे आपण फेस करणार आहे तसे प्रश्न आता येत नाही ते आपल्याला आत्तापर्यंत येत होते ठीक आहे पण आता प्रश्न येतात कसे हा प्रश्न येतात कसे तर प्रश्न येतात याच्या युजेसवर ह्याचा वापर का करतात आणि कुठे करतात काळात याचा वापर करतात ना मग हा काळ कसा असतो हा क्रिया नेमकी काय पूर्ण झालेली असल क्या एक साधी साधारण अवस्थेत असेल किंवा चालू असेल का कशी असेल हे यूज काय हे आपल्याला तो प्रत्येक टेन्स सांगत असतो मग आता याचे यूज जेव्हा आपल्याला लक्षात येतात तेव्हा आता त्या यूजवरले याच्या नंतरचा जो ॲडव्हान्स भाग आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मधला हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे हा तर आणि तरच त्याच्यावरले आपल्याला क्वेश्चन सोडवता येतात चालतंय मग आता याचे युजेस काय ते आपण पाहूयात पहा युजेस एक एक यूज आपण सुरुवातीला पाहूयात लेट्स सी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ असतो कसा एस प्लस हॅ ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस फॉर बाय जी प्लस ओ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लेट्स सी द यूज पहिला बघा यूज काय आणि काय म्हणायचे नेमकी ही क्रिया

बोलत असलेल्या क्षणापर्यंत क्रिया कधी चालू झाली बघा क्रिया कधी चालू झाली भूतकाळात ह आता समजा हा आहे हा कोण आहे आहे वक्ता म्हणायला आम्ही त म्हणायलो त नाही तर ट लावस अर्थ त्याचा विचित्र होत हा आहे हा वक्ता काय झालाय भूतकाळात बोलायला सुरू झालाय भूतकाळात एखादी क्रिया काय झालेली आहे त्यानं सांगितलेली आहे वक्ता बोलत असलेल्या क्षणापर्यंत आणि आत्ता जेव्हा तो बोलते हा आता जेव्हा तो बोलते बोलत असलेल्या क्षणापर्यंत चालू आहे सध्या सुद्धा चालू आहे जो आहे जो सांगायला त्या क्रियेबद्दल माहिती ती क्रिया चालू कधी झाली भूतकाळात आता जेव्हा तो बोलतोय तेव्हा सुद्धा ती क्रिया कशी आहे चालू आहे दोन गोष्टी लक्षात आल्या इथं सुद्धा क्रिया कशी इथं सुरू झाली भूतकाळात सुरू झाली आता वर्तमान काळात जेव्हा वक्ता बोलतोय हा अशी स्पीच तेव्हा तो डिलिव्हर करतोय इथं सुद्धा ही क्रिया कशी आहे चालू आहे पुढं काय बघा पुढेही काही काळ चालू राहण्याची शक्यता आहे आता सुद्धा चालू आहे आणि ह्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये सुद्धा ती क्रिया कशी कशी राहायला पाहिजे चालूच राहायला पाहिजे चालू राहण्याची शक्यता आहे ती संपायली का भविष्य काळात सुद्धा हा कळत आहे म्हणजे एक साधं हे हा जो टेन्स आहे ना ह्या टेन्सचं जे काही आपल्याला वर्णन आहे ह्या टेन्सचं वर्णन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वर्णन करायचं असेल तर साधं एक आ, हिंदी चित्रपटला जुन्या हिंदी चित्रपटातलं एक गाणं आहे बघा सो साल पहिले हमे तुमसे प्यार था आज भी है अरे कल भी रहेगा। है का नाही म्हणजे सो साल पहिले चालू झाली ती आता सुद्धा काय चालूच आहे बो वक्ता बोलत असलेल्या क्रियेपासून आणि पुढे सुद्धा काय चालूच राहणार आहे असं जेव्हा आपल्याला युज सांगायचा असतो सोसाल पहिले असा जेव्हा युज सांगायचा असतो तेव्हा आपल्याला घ्यायचा असतो प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल सर एवढं कुठं लक्षात येतं का कधी क्रिया चालू झाली कधी काय नाही हे आपल्याला कोण सांगेल कसं लक्षात येईल की तो काळ आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्येच लिहायचं आहे काही ताण घ्यायचं नाही तरी पण जरी आपल्याला हे कळत नसेल भूतकाळात चालू असेल सरले आवडाच भूतकाळात चालू झाली सुद्धा चालू आहे भविष्य सुद्धा चालू राहील हं असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करत असतो पण हे आपल्याला लक्षात येईल कसं एवढं इंग्रजीतलं प्रत्येक वाक्य आपल्याला लक्षात येतं का मग आता हे लक्षात येण्यासाठी ह्या वाक्यामध्ये सुद्धा काय काय असतात खुणा असतात खुना असतात आता ही सगळ्या सोपी मिळतो काय खुना असतात त्या खुनाला आपण काय म्हणतो टाइम एक्सप्रेशन टाइम एक्सप्रेशन्स मग आता ह्याच्यात सुद्धा काय असतात टाईम एक्सप्रेशन असतात आता टाइम एक्सप्रेशन्स असतात म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या कोणत्या कोणत्या टाईम एक्सप्रेशन्स असतात ह्या खुना कोणत्या कोणत्या असतात ह्या खुना आपल्याला जेव्हा लक्षात येतात तेव्हा आपल्याला त्या वाक्याचा टेन्स लिहिता येतो कळतंय मी काय म्हणतोय ते समजतोय ना मग आता हे हे सोडून द्या वक्ता कुठं चाललाय कुठं कधी बोललाय भूतकाळात बोलाय का आता चालू आहे का पुढं चालू आहे का ह्या गोष्टी सोडून द्या हे फक्त मी समजून तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला लक्षात येण्यासाठी ही गोष्ट सांगितली मी आता मग ह्याच्यात शब्द कोणते कोणते असतात हे माहिती आहे बघा इथे फॉर एक्झाम्पल दिले गोपाल हॅज बिन प्लेईंग क्रिकेट भूतकाळात क्रिया चालू झाली आता सुद्धा चालू आहे आणि काळात सुद्धा काय राहील चालू राहील तसंच टीचर हॅज बिन टीचिंग इंग्लिश मी कधीतरी भूतकाळात चालू केलं तर आता सुद्धा चालू आहे आणि भविष्यकाळात सुद्धा काय राहील इंग्लिश टीच करायची चालूच राहील हा मग आता इथे असतं या काळात काय टाइम एक्सप्रेशन असतात काय खुना असतात हे महत्वाचं आहे या काळामध्ये हा दुसरा रोल महत्वाचा आहे वाक्यामध्ये सिन्स आणि फॉर असत दोनच शब्द असतात बघा किती सोपे किती शब्द आहेत फक्त दोनच शब्द कोणते कोणते सिन्स कोणते कोणते आहेत बघा सिन्स आणि फॉर सिन्स आणि फॉर हे दोन शब्द जेव्हा आपल्याला वाक्यात दिसतात सिन्स आणि फॉर हे दोन शब्द जेव्हा आपल्याला वाक्यात दिसतात तेव्हा ते वाक्य कोणत्या टेन्स असतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सो तो दीज टू वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मग आता याची सुद्धा काही काय ह्याच टेन्समध्ये सिन्स कुठं घ्यायचा आणि फॉर कुठं घ्यायचा हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला हा आता कसा घ्यायचा हे लक्षात हे सांगतो मी सिन्स कुठं येतो ह्याच टेन्समध्ये एखादी क्रिया चालू झाली असेल हा कुठं येतो आणि फॉर कुठं येतो ते मी सांगतो तुम्हाला सिन्स हा भूतकाळातील वेळेचं एखाद टोक वेळेचे एक टोक दाखवायचं असल भूतकाळातील वेळेचं टोक भूतकाळातील वेळेच एक टोक म्हणजे काय एखादं इयर असल एखादं मंथ एखादा डे असल तर त्या दिवसापासून क्रिया चालू झाली आता सुद्धा चालू आहे आणि यापुढे सुद्धा चालू राहील असं जेव्हा सांगायचं असतं भूतकाळातील वेळेचं टोक हा भूतकाळ म्हणजे आता समजा आता चालू आहे दोन हजार बावीस तर दोन हजार बावीसच्या पूर्वीचे जेवढे वर्ष आहेत तेवढे काय झाले भूतकाळातले झाले ते मग आता आता चालू आहे ह्या वर्षातला आता चालू आहे सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्याच्या अगोदरचे जेवढे महिने आहेत मग ऑगस्ट असेल जुलै असेल जून असेल मे असेल एप्रिल असेल मार्च असेल फेब्रुवारी असेल जानेवारी असेल जेवढे महिने आहेत तेवढे म्हणते महिने अगोदरचे आज किती तारीख आहे समजा आजचा आजची डेट आहे दोन सप्टेंबर मग दोन सप्टेंबरच्या अगोदरचा डे जो आहे एक सप्टेंबर असेल एकतीस ऑगस्ट असेल तीस ऑगस्ट असेल एकोणतीस ऑगस्ट मग हे अगोदरचे डे मंथ इयर ह्या गोष्टी असतील आवर सुद्धा याच्यामध्ये बसतात आवर म्हणजे काय तास मासे भूतकाळातील वेळेचं एक टोक जिथं दाखवलेलं असतं तिथं आपण ह्या टेन्समध्ये कोणता कोणता शब्द घ्यायचा सिन्स घ्यायचा कोणता घ्यायचा सिन्स घ्यायचा मग आता तुम्ही म्हणाल सर फॉर कधी घ्यायचा तर फॉर घ्यायचा फॉर घेण्याची खूप मोठ महत्वाची गोष्ट बघा फॉर जरी तुमच्या लक्षात राहिला तरी सिन्स आपल्याला लक्षात राहत फॉर घ्यायचा कधी कॅल्क्युलेटेड टाइम असेल कॅल्क्युलेटेड टाइम म्हणजे काय मराठीत मोजलेली मोजलेली वेळ मोजलेली वेळ असेल आता मोजलेली वेळ म्हणजे काय आता मोजलेली वेळेमध्ये एक्सप्रेशन्स कोणते असतात म्हणजे काय लिहिलेले असतात त्या फ्रेजेस कोणते असतात म्हणजे कसं एक तासापासून तो काय करतो क्रिकेट खेळतो एक तासापासून मी तुम्हाला इंग्लिश शिकवते पाच वर्षापासून मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवत आलेले वेळ मोजलेत किती पाच वर्ष एक तास दोन महिने चार महिने असं जेव्हा मोजलेलं असतं एक दोन तीन एक दोन तीन मध्ये जिथं कॅल्क्युलेशन केलेलं असतं अशी मोजलेली वेळ कॅल्क्युलेटेड टाइम आलेला असेल तर आपण तिथं काय वापरायचा फॉर वापरायचा काय वापरायचा फॉर वापरायचा म्हणजे कसं वन आवर वन आवर सिक्स मंथ सिक्स मंथ ही हॅज बीन लिव्हिंग हिअर फॉर सिक्स मंथ फॉर सिक्स मंथ सरळ सरळ किती महिने सहा महिने मधले का नाही इयर्स ट्वेल्स इयर हाफ अँड आव आव म्हणजे काय अर्ध्या तासापासून हाफ अँड आवर जिथं जिथं हाफ म्हणजे किती अर्धा अर्धा सुद्धा एक आहे कॅल्क्युलेटेड टाइम म्हणजे जिथं कॅल्क्युलेटेड टाइम असतो तिथं आपण घ्यायचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये फॉर आणि जिथं कॅल्क्युलेटेड टाइम नाही जिथं कॅल्क्युलेटेड टाइम नाही हे जरी नाही कळायला वेळाचं टोक जिथं मोजलेली वेळ नाही कॅल्क्युलेटेड टाइम नाही तिथं आपण घ्यायचा सिन्स फक्त कुठे येत आपण आता कोणत्या टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळाबद्दल मी बोलतोय तुम्हाला सिन्स आणि फॉर ह्या दोनच टाइम एक्सप्रेशन्स आहेत आणि ह्या दोनच शब्दावर सिन्स आणि फॉरवर परीक्षेमध्ये प्रश्न येतात हा सरळ सरळ तुम्हाला सिन्स कुठं वापरायचा आणि फॉर कुठं वापरायचा अशी रिकामी जागा देतात आयडेंटिफाय द प्रॉपर प्रिपोजिशन असं विचारतात तुम्हाला मग आता ह्याच टेन्समध्ये मास्तरनी सांगितलेलं आपल्याला ह्या टेन्समध्ये सिन्स आणि फॉर आपल्याला यूज करायचा आहे तर आता सिन्स आणि फॉर यूज कसं का कुठं करायचा कसा करायचा हे तुमच्या लक्षात आले पहा आता मी दोन वाक्य लिहितो दोन वाक्य लिहितो तिथं सीन्स येईल का फॉर येईल तुम्ही मला सांगायचं हा रवी आता आपण टेन्स कोणता नेणार टेन्स कोणता नेणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रवी हॅज रवी मला हेल्पिंग वर्क काय येईल हॅज है, त्याच्यानंतर बीन रीडिंग रवी हॅज बीन रीडिंग काय रीड करायला आहे अ बुक अ बुक डॅश 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 मॉर्निंग डॅश डॅश मॉर्निंग कधीपासून रवी पुस्तक वाचायला मॉर्निंग पासून आता हेच वाक्य बघा मी असं लिहितोय हेच वाक्य थोडंसं चेंज करून लिहितो रवी A a dash dash रीडिंग अ बुक डॅश डॅश टू आवर्स दोन तासापासून दोन तासापासून रवी काय करतोय बुक वाचतोय हा आणि वर काय दिले मॉर्निंग सांगा बरं मला उत्तर मला उत्तर हवंय काय उत्तर येईल बाळांनो सांगा रवी has बिन reading अ बुक प्रेझेंट परफेक्ट continuous टेन्स एवढं तर लक्षात आले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आलाय म्हणजे इथं काय येणार आहे काय येणार आहे मला सांगा एक तर फॉर येईल किंवा सिन्स येईल मग तुम्हाला प्रश्न विचारतात वरी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट विचारतात काय फिल इन द ब्लँक्स परीक्षेत प्रश्न कसा असतो फिल इन द ब्लँक्स ह्या टेन्सवर मोस्ट ऑफ टाइम हाच प्रश्न येतो ब्लँक्स विथ्रोप्रिएट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन असा प्रश्न असतो फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन मग खाली ऑप्शन्स असतात ए असतं फ्रॉम बी असत फॉर सी असत सी काय असतं इन आणि डी असत सिन्स सिन्स टेन्स लक्षात आलंय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे आपलं उत्तर एकतर सिन्स असेल किंवा फॉर असेल इन किंवा फ्रॉम येईल का नाही येईल आता फॉर घ्यायचं का सिन्स घ्यायचं ते तुम्ही मला सांगा काय घ्यायचं बघा मॉर्निंग दिले मोजलेली वेळ आहे का इथं मॉर्निंग म्हणजे मोजलेली वेळ असते का एक घंटा दोन घंटे एक तास दोन तास किंवा एक मंथ दोन मंथ वन इयर टू इयर असं आहे ताँग ना का नाही मॉर्निंग कॅल्क्युलेटेड टाईम म्हणल्या टाइम आहे टाइम नाही म्हटलं आपण काय घेणार सिन्स पहिल्या वाक्यात काय घेणार सीन्स दुसरं वाक्य सुद्धा सेम आहे फक्त काय केले जी ब्लँक आहे जी रिकामी जागा आहे त्याच्या पुढे मी काय केले टू आवर्स मोजलेले आहे का नाही वेळ जिथं मी वेळ मोजलेली आहे तिथं आपण काय घेणार काय घेणार तिथं फॉर घेणार मग इथं काय येईल टू आवर्स फॉर टू आवर्स रवी हॅज बीन रीडिंग अ बुक फॉर टू आवर्स येते लक्षात किती सोपं आहे हा सोप्या पद्धतीनं आपण कुठलीही कन्सेप्ट जर शिकलो साध्या आणि सोप्या भाषेत जेव्हा आपण कुठलेही कन्सेप्ट शिकत असतो तेव्हा आपल्याला ते सहज त्याच्यावरला क्वेश्चन आपला सॉल्व्ह होतो काहीच आपल्याला अडचण येत नाही चल लेट सी द एक्झाम्पल्स ऑन दॅट सेंटेन्स ह्या वरले एक्झाम्पल्स आपण पाहूयात काय काय तर हे आलं लक्षात कसा प्रश्न असतो काय ह ठीक आहे आता बघा याच्यावरले प्रश्न काय काय आहेत याच्यावर सेंटेन्स कसे कसे आहेत ते पाहूयात आपण पा एक्झाम्पल्स दिलेले पहिलं एक्झाम्पल आहे ही हॅज बिन लिव्हिंग इयर सिन्स नाइनटीन एटी सिन्स दिले बघा हॅज बीन लिव्हिंग हियर हॅज बिन लिव्हिंग इयर हे बघा इथं काय आले सिन्स आले का सिन्स आले इथं फार का आलं नाही एकोणीसशे ऐंशी भूतकाळातील वेळेचं एक टोक एकोणीसशे ऐंशी पासून तो इथं राहत आहे आत्ता सुद्धा राहिलाय आणि इथून पुढे सुद्धा काय इथंच राहील तो तो असा त्याचा अर्थ होतो भूतकाळातील वक्ता बोलत असलेल्या क्षणापर्यंत एखादी क्रिया भूतकाळात चालू आहे वक्ता बोलत असलेल्या क्षणापर्यंत चालू आहे आणि यापुढे हे चालू राहील असे ऍक्शन जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करत असतो आले नाईन्टीन एटी तिथं जर समजा ट्वेंटी फोर इयर्स असं असलं ट्वेंटी फोर इयर्स चोवीस वर्षापासून राहत आहे तर तिथं सिन्सच्या जागा काय आलं असतं फॉर खालचं वाक्य बघा मग हा आलं का नाही वाक्य बरोबर खालचं वाक्य बघा काय शी हॅज बीन शी हॅज बिन स्टडींग फॉर फाईव्ह आवर्स पाच तासापासून ती काय करत आहे अभ्यास करत आहे मोजलेली वेळ म्हणून काय आलं फॉर आलं कॅल्क्युलेटेड टाईम वी यूज फॉर हा नेक्स्ट बघा गोपाल हॅज बिन रिडिंग अ बुक घेतलेले वाक्य जसे गोपाल हॅज बिन रिडिंग अ बुक सिन्स सेव्हन ओ क्लॉक भूतकाळातील वेळेचे सात वाजल्यापासून सात तासापासून का तिथं ता। हा हे तर सेव्हन ओ क्लॉक म्हणजे एक टोक दिले घड्यात किती वाजलेले होते त्या तारखे त्या वेळेपासून पण इथं सेव्हन ओ क्लॉक ह्या फ्रेज ऐवजी जर सेव्हन आवर्स असलं असत सेव्हन आवर्स असलं असतं तर या सिन्सच्या जागेवर या सिन्सच्या जागेवर आपण काय घेतलं असतं फॉर घेतलं असत समजतंय सिन्सच्या जागेवर आपण काय घेतलं असतं फॉर घेतलं असतं सेवन अ क्लॉक आहे म्हणून आपण तिथं काय घेतलं सिन्स घेतलं समजतंय हा बघा इथं काय महत्वाचे एक्सप्रेशन दिलेले आहेत बघा सिक्स अ क्लॉक आलं की आपण काय घेतलं सिन्स ट्वेल्व थर्टी पी एम जरी आलं तरी भूतकाळातील वेळेचं एक टोक तिथं काय येणार सिन्स येस्टरडे जरी आलं तरी काल दाखवलेले कालची क्रिया दाखवलेली आहे सिन्स नाइनटीन फोर्टी सेवन हे सुद्धा आलं तरी आपण काय घेणार सिन्स मे एक काय आले मंथच नाव आले आपण काय घेणार सिन्स टू मिनिट्स टू मिनिट्स मोजलेली वेळ कॅल्क्युलेटेड टाइम फॉर घेणार त्याच्यानंतर पहा हा पॅन आवर अर्धा तास अर्ध्या तासापासून फॉर घेणार मोजलेली वेळ अ डे अ म्हणजे किती एक अ म्हणजे किती एक अ डे म्हणजे कॅल्क्युलेटेड टाइम आला फॉर आला अ वीक एक्सेट्रा अ वीक अ इयर दीज कॅल्क्युलेटेड टाइम्स अ म्हणजे एक एन म्हणजे एक दिज आर दी आर्टिकल्स त्या आपल्याला शिकायचे आर्टिकल्स अ कधी घ्यायचं एन कधी घ्यायचं द कधी घ्यायचं तर आल्या लक्षात आता इथे एक महत्वाची नोट आहे बघा ह्या टेन्समध्ये खूप महत्वाची काय नोट हा तीन स्टार आपण त्यासाठी करावं लागतात कारण जे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यात आपण तीन स्टार करत असतो की या काळात नकारार्थी वाक्य कधीच होत नसतं नकारार्थी वाक्य म्हणजे नॉट नो अशी रचना कधीच होत नाही ही क्रिया कधीतरी चालू झालेली असते पॉझिटिव्ह असतं असर्टिव्ह सेंटेन्स असतं ते नकारार्थी वाक्य नसतं म्हणजे हे वाक्य आपण असं म्हणू शकत नाही कसं पहिलं वाक्य बघा ही हॅज बीन लिव्हिंग हियर सिन्स नाईनटीन एटी हे आपण असं लिहू शकतो असं लिहू शकतो पण हे वाक्य आपण असं नाही लिहू शकत ही हॅज ही हे आपण काय करत असतो नॉट लावतो ही हॅझंट बीन लिव्हिंग हियर सिन्स नाइनटीन एटी असं वाक्य आपण लिहू शकत नाही असं वाक्य लिहिणं पूर्णतः ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे ह्या वाक्यामध्ये आपण नॉट यूज करू शकत नाही मग आता तुम्हाला हे प्रश्न असे सुद्धा विचारू शकतात याला ए म्हणतील याला बी म्हणतील आणि काय म्हणतील आयडेंटिफाय आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स द करेक्ट सेंटेन्स खालीलपैकी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं ते ओळखा असं तुम्हाला विचारतील ए बी आणि खाली आन्सर ऑप्शन आयोगा आयोगाचे प्रश्न बघा कंबाईन ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल राज्यसेवा असेल त्याच्यामध्ये प्रश्न कसे असतात मग आन्सर ऑप्शन खाली असतात पहिलं असतं ओनली ए दुसरं असतं ओनली बी तिसरं असतं बोथ ए अँड बी आणि चौथं असतं नन ऑफ ॲबो वरीलपैकी एकही नाही किंवा नाहीदर हां दोन आहेत म्हणून काय येईल नाहीदर येईल नन ऑफ ॲबो येणार नाही दोन आहेत म्हणून काय येईल इथं नाहीदर एकही बरोबर नाही मग आपलं उत्तर काय असेल सांगा उत्तर काय असेल आपलं बरोबर कोणतं आहे फक्त ए दुसरं बरोबर आहे का नाही दुसऱ्यात काय चुकले नॉट दुसऱ्यामध्ये नॉटची रचना होते का म्हणून हे बी चुकलं उत्तर ए आलं आपलं उत्तर काय असतं ना ऑप्शन नंबर एक ए इज करेक्ट हा आणि ह्या करेक्टच्या जागेवर जर तुम्हाला विचारलं असतं इनकरेक्ट मग आता इनकरेक्ट कोणतं आहे ओनली बी वाले इनकरेक्ट आहे बरोबर हे इनकरेक्ट म्हणजे चुकीचं हे काय विचारलं हे महत्वाचं असतं प्रश्न काय विचारलाय एक्झाम मध्ये प्रश्न काय विचारला हे आपल्याला केअरफुली वाचणं गरजेचं असतं ठीक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुमच्या लक्षात आला असेल खूप सोप्या गोष्टी आहेत फक्त सिन्स आणि फॉर हे दोन शब्द यूज करणं महत्वाचं आहे ठीक आहे आता राहिलेला जो टेन्स राहिलेले जे टेन्स आहे आता आपण उद्यापासून पास टेन्स चालू करूयात सिम्पल पास पास कंटिन्युअस पास परफेक्ट टेन्स आणि पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे समजलं हां व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक यू थँक यू व्हेरी मच